नमस्कार. बीकेबी न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. आज सकाळीच एक दुखद बातमी कानावर पडली. ती म्हणजे भारताचे विनोदवीर राजू श्रीवास्तव यांचा आज मृत्यू झालाय. मित्रांनो, आजच्या स्पेशल स्टोरी मध्ये आपण जाणून घेणार आहोत विनोदवीर राजू श्रीवास्तव यांच्याबद्दल. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची आज मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या जाण्यामुळे हास्य जगतावर मोठी शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. राजू श्रीवास्तव यांना ब्रेन स्ट्रोक देखील आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती नाजूक होती. जगभरातील चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत, मात्र आज त्यांचं दुःखद निधन झालंय. राजू श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाला. लहानपणीच त्यांना सत्यप्रकाश श्रीवास्तव हे नाव देण्यात आले. राजू यांचे वडील एक प्रसिद्ध कवी होते, जे बलई काका या नावाने प्रसिद्ध होते. राजू यांना मोठं होऊन वडिलांप्रमाणे प्रसिद्ध व्हायचं होतं आणि काहीतरी मोठं करायचं होतं. राजूला लहानपणापासूनच मिमिक्री आणि कॉमेडीची खूप आवड होती. यामध्ये त्याला आपले करिअर सुद्धा बनवायचे होते. राजूने लहानपणापासूनच कॉमेडीमध्ये करिअर करायचे ठरवले होते, त्यामुळे करिअरच्या शोधात तो मुंबईत आला. मुंबईत कामं मिळणं किती अवघड आहे हे तुम्हाला माहितीच आहे, म्हणून राजूने मोठी आणि चांगली नोकरी मिळेपर्यंत मुंबईच्या रस्त्यांवर ऑटो रिक्षा चालवली. पण राजूचे नशीब फिरल्यानंतर त्याला टीव्हीवर पहिला ब्रेक मिळाला, तो शक्तिमान या टीव्ही मालिकेत. यानंतर राजूने मागे वळून पाहिलेच नाही आणि आयुष्यात अनेक स्टेज आणि कॉमेडी शो केले. जिथे संधी मिळेल तिथे ते मिमिक्री सुरू करायचे. लोक राजू यांना त्यांच्या एखाद्या फंक्शनमध्ये किंवा वाढदिवसाच्या पार्टीत कॉमेडियन म्हणू लागले. हळूहळू काही छोट्या रंगमंचाच्या भूमिकाही राजू यांना ऑफर झाल्या. एका मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितले होते की एकदा ते एका पार्टीत गेले होते आणि परफॉर्मन्स दिला होता. कार्यक्रम संपल्यावर एका व्यक्तीने त्यांना 50 रुपये दिले. राजू यांना वाटले की ती ही त्यांची फी आहे, पण त्या व्यक्तीने सांगितले की तू एक उत्तम विनोदी कलाकार आहेस, हा पुरस्कार आहे. त्या क्षणी त्यांच्या लक्षात आले की आता आपल्याला या ठिकाणी बंदिस्त राहण्याची गरज नाही. राजू यांना आपला परफॉर्मन्स मोठ्या रंगमंचावर करायचा होता, त्यामुळे ते मुंबईत आले. पण इथे आल्यानंतर त्याला बराच काळ चांगली ऑफर मिळालीच नाही, त्यामुळे काही स्टेज शो सोडून जगण्यासाठी ऑटो रिक्षा चालवायला सुरुवात केली, पण हिंमत हारली नाही. पुढे त्यांना काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकेची ऑफरही आली, ज्यामध्ये तेजा, बाजीगर, मैंने प्यार किया इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे. पण या चित्रपटांमधून राजू यांना ओळख मिळवता आली नाही. मुंबईत आल्यानंतर राजू छोट्या छोट्या भूमिका करत होते. यावेळी द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज सुरू झाले, ज्यामध्ये राजू श्रीवास्तव यांनीही सहभाग घेतला. शो मधील त्यांची कॉमेडी आवडली आणि हा शो नंतर त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. या शो मध्ये तो गजोदर या व्यक्तिरेखेने घरोघरी पोहोचला. राजू श्रीवास्तव हे या शोचे सेकंड रनर अप होते. आपण जर राजू श्रीवास्तव यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललो तर त्यांनी शिखा श्रीवास्तव यांच्याशी 1993 मध्ये लग्न केले आणि दोघांना 2 मुले आहेत. राजू श्रीवास्तव हे देखील राजकारणात सक्रिय होते. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या आयुष्यात कल्याणजी, आनंदजी, नितीन, मुकेश इत्यादी मोठ्या कलाकारांसोबत काम केले. राजूने भारतातच नाही तर परदेशातही काम केले आहे. राजूंच्या प्रसिद्धीचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांना ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शो मधून मिळालेले यश. राजू लहानपणापासूनच वेगवेगळ्या चित्रपट कलाकारांची आणि सेलिब्रिटींची नक्कल करत असे. हे मिमिक्री करण्याचे कौशल्य राजूंना त्यांचे वडील रमेश श्रीवास्तव यांच्याकडून मिळाले. राजूंचे वडील गावातील छोट्या छोट्या कार्यक्रमात लोकांची मिमिक्री करायचे, ते पाहूनच राजू मोठे झाले. आज या विनोदवीराचे निधन झाले. ही गोष्ट त्यांच्या चाहत्यांसाठी दुःखद झटका देणारी ठरली. बीकेबी न्यूजकडून विनोदवीर राजू श्रीवास्तव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये एवढंच. पुन्हा नवीन माहितीसाठी बघत रहा बीकेबी न्यूज. नमस्कार.